दरम्यान साताऱ्यातून बाहेर गेलेली वाघनखं साताऱ्यात परत आल्याचं शस्त्र अभ्यासक गिरिजा दुधाट यांनी सांगितलेलं आहे. शिवकालीन शस्त्राबाबत दुधाट यांचा अभ्यास असून त्यांनी या विषयावरती PhD देखील केली आहे. पाहूया. गिरिजा दुधाट या शस्त्र अभ्यासक आहेत आणि त्यांची लंडनमध्ये PhD देखील झालेली आहे. त्या आपल्यासोबत बोलणार आहेत. त्यांनी आज विशेष करून मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना त्यांनी मार्गदर्शन केलं नेमकं काय होतं याविषयी जरा तुमचा अनुभव याविषयी सांगा. नक्की सर. आज फक्त सातारकरांसाठीच नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हा आज हा खूप मोठा अभिमानाचा दिवस आहे की आज अनेक वर्षानंतर म्हणजे जवळपास 200 वर्षानंतर साताऱ्यामधूनच बाहेर गेलेली वाघनखं आज आपल्याकडे सातारा शहरात आज पुन्हा प्रदर्शनासाठी येत आहेत. ही फक्त सातारकरांसाठीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मोठीच अभिमानाची गोष्ट आहे. या सगळ्या प्रदर्शनाची तयारी गेले 6 ते 7 महिने मोठ्या प्रमाणावरती म्युझियममध्ये चालू आहे. प्रदर्शनाबद्दल म्हणाल तर शिवशस्त्र शौर्यगाथा खरं तर या नावामध्येच त्या सगळ्याचं सार दडलेलं आहे की शिवशस्त्र म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरली गेलेली शस्त्र ते शस्त्र आणि त्यांची गाथा त्यांची त्या शस्त्रांनी जी गाजवलेलं शौर्य आहे तर त्यांची गाथा या प्रदर्शनातून आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. कॅमेरामन तुषार दादोसह संतोष नालोडे, TV9 मराठी, सातारा.